गणेशोत्सव म्हणजे आपल्या कोकणी मालवणी माणसाचो जीव की प्राण। मालवणी मुलकातलो लहान थोर सगळे गणपतीची वर्षभर वाट बघीत असतात। कोकणातल्या गणेशोत्सवाची पारंपरिकता अजूनही टिकून आहे, तसेच अनेक जुने परंपरा अजूनही सांभाळल्या जातात। अशाच परंपरांचा आढावा घेऊन केलेलो एक छोटासा प्रयत्न। कोकणातल्या गणेशोत्सवाचं खास वैशिष्ट्य म्हणजे ऐसर गणपतीच्या स्वागतासाठी बांधली जाणारी माटी। ही माटी वेगवेगळी फुला फळा यांनी सजवली जाते। चतुर्थी दिवशी सकाळी गणपतीच्या शाळेतून गणपतीची मूर्ती घरी आणली जाते। पण आमच्याकडे गणपतीची शाळा आमच्या घरातच असल्यामुळे आम्ही बाजूच्या शाळेतसून घरात आणून गणपती ठेवतो। हॅलो, हां येतं, एक 10 मिनिटं दिले आरती वसुद्धी करता घेऊन दाखवून चतुर्थीच्या दिवसात दररोज संध्याकाळी होणारी वाडेकरांची आरती आणि भजन ही अष्टा गणेशोत्सवाचं आणखी एक खास वैशिष्ट्य आहे। गोसावी बुवांचा शंख वादन ह्या आमच्या गणेशोत्सवातला आणखी एक खास वैशिष्ट्य। चतुर्थीच्या दुसऱ्या दिवसापासून गणपतीच्या विसर्जनापर्यंत गणपतीक दररोज ढोलाची नौबतही होता। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली गणेशोत्सवादरम्यान होणारा गौरी आगमन ह्या असल्या गणेशोत्सवाचं एक खास वैशिष्ट्य आहे।
आता बघा ही बरी वाटता विसर्जना दिवशी मामणा घालून गणपतीक महानैवेद्य दाखवलो जाता. ही असली एक खास परंपरा असा. शेवटी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या म्हणत गणपती बाप्पाक निरोप दिलो जाता.